देशभरात कोरोना संसर्गामुळे गेले वर्ष दीड वर्ष बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आढावा घेतला यावेळी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे वरिष्ठ शिक्षण अधिकारी बैठकीत उपस्थित होते याच महिन्यात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांचा देखील त्यांनी आढावा घेतला शाळा पुन्हा सुरू करण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुरक्षित वातावरण असावं याकरता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला केंद्र सरकार प्राधान्य देत आहे असं प्रधान यांनी सांगितलं